नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी, आणि ती बातमी अशी आहे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंग यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. बातमी सविस्तर बघूयात. परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टानं अटकेपासून एकीकडे संरक्षण दिले आणि त्याविरोधात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. सर्व्हिस रूलनुसार जी कारवाई करायची ती केली जाणार आहे असं ते म्हणतात. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांना निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार आहे असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेलं हे एक मोठं विधान, आणि आपण बघतोय परमबीर सिंग हे मुंबईत परतलेत आणि काल त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती आणि त्यांच्यावर आता कारवाईचे संकेत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेले. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक अत्यंत महत्वाची बातमी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असे स्पष्ट संकेत दिलेत परमबीर सिंग यांच्याबद्दलचे. कारण ते म्हणतात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परमबीर सिंग यांना निलंबित करावं यासाठीचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल असं देखील आता दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी. अधिक माहिती घेणार आहोत यासंदर्भात आणि जाणून घेणार आहोत यासंदर्भातलं विश्लेषण. प्रीती सोमपुरा आता आपल्या सोबत आहेत. प्रीती, आत्ताच्या क्षणाची खरंच महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण राज्याच्या गृहमंत्र्यांनी तसे संकेत दिलेत. विस्तारानं आपण याविषयीचं विश्लेषण कसं कराल? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांची एक बैठक झाली होती, त्यामध्ये DGP संजय पांडे पण उपस्थित होते आणि कुंभकर्णी जे ॲडव्होकेट जनरल आहे ते पण त्या बैठकमध्ये उपस्थित होते. आणि या बैठकमध्ये असा निर्णय झालेला आहे की परमबीर सिंग आता परत आलेला आहे आणि त्यांची जी चौकशी आहे ते काल झाली होती, 8 तास चौकशी झाली होती. आज ते ठाणेमध्ये गेलेला आहे तर याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने जी राहत दिलेली आहे परमबीर सिंग याच्यावर त्यांनी लिगल ओपिनियन घेतलेला आहे आणि या संदर्भात आता आणखी काय करू शकतात त्याबद्दल जे आहे कालची मीटिंग झाली होती आणि 90 मिनिट हे मीटिंग चालली होती आणि त्यामध्ये असं डिसाईड झालेलं आहे की जे काही रिपोर्ट आता सबमिट करणार ॲडव्होकेट जनरल याच्यानंतर जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुढच्या पाऊल घेणार. आणि त्यामध्ये असं पण डिस्कस झालं होतं की परमवीर सिंग यांना सस्पेंड करायच्या की नाही, कारण सस्पेंड करायच्या असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागणार आणि याच्या संदर्भात पण ते विचार झालं होतं. आणि आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे उद्धव ठाकरे ते या संदर्भात आणखी निर्णय घेणार. धन्यवाद प्रीती या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आपण बघतो आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि गृहमंत्र्यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. बघूयात या कारवाईबद्दल आणखीन काय काय घडामोडी घडतात.